नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, ते म्हणजे महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर भारत देशातील ग्रुप बी BMS BUMS आणि BHMS साठीचे ॲडमिशन प्रोसेस अगदी संपत आलेली आहे, जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये BMS करण्याची इच्छा आहे आणि आजपर्यंत कुठेही नंबर लागला नाही, याच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे। महाराष्ट्रात शेजारील मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना BMS करण्याची इच्छा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयामध्ये 150 पेक्षा जास्त मार्क्स बेरीज आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 117 पेक्षा जास्त मार्क्स आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शेजारील मध्य प्रदेश राज्यामध्ये BMS करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून या माध्यमातून देत आहे। वास्तविक मध्य प्रदेश राज्यामधील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये स्टेट काउन्सिलिंगमधून 15% जागा भरल्या जात असतात, त्याचे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून 15% जागा भरल्या जात असतात आणि त्या जागांचे 2 राऊंड पहिला आणि फर्स्ट आणि सेकंड राऊंड संपलेला आहे, त्याची प्रक्रिया पूर्णता झालेली आहे। त्याचबरोबर 85% कोट्यामध्ये जवळपास कर्नाटक आणि इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संधी उपलब्ध करून दिली गेलेली आहे। त्यामुळे 85% कोट्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्य प्रदेश राज्यामध्ये BMS करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे। एकूण 23 कॉलेजेस मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, त्यामधील मेजॉरिटी कॉलेजेस इंदोर आणि भोपाळ या 2 मोठ्या शहरांमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट एज्युकेशन मिळत आहे। ज्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशमध्ये BMS करण्याची इच्छा आहे आणि ज्यांचे मार्क्स 117 पेक्षा जास्त नीटमध्ये स्कोर आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयांची बेरीज बोर्डसाठी 150 पेक्षा जास्त आहे, अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क केला तर सध्याचा जो काही 85% मध्य प्रदेशमधील BMS कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीचा जो राऊंड आहे तो मॉपअप राऊंड चालू आहे, ह्या मॉपअप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे। वास्तविक पाहता पहिल्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन चालू झालेलं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे। त्याचबरोबर फर्स्ट आणि सेकंड राऊंड पण संपलेलं आहे, मॉपअप राऊंडचे सुद्धा चॉईस फिलिंग संपून आता अलॉटमेंट आलेलं आहे आणि तो मॉपअप राऊंड सुद्धा संपलेला आहे। यानंतर राहिलेले 2 राऊंड आहेत, त्यासाठी आपण स्पेशल मॉपअप राऊंड त्याचबरोबर स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो, यासाठी ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी कॉलेजला प्रतिवर्ष 2,80,000 रुपयापर्यंत पर इयर खर्च आहे, फीज आहे। त्या फीजमध्ये 4.5 वर्षाचा कॅल्क्युलेशन करायला गेलो तर आपल्याला 9,00,000 ते 13,00,000 संपूर्ण कोर्स मध्य प्रदेशमधल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन करून देण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा व्हिडिओ आहे। आम्ही तुमचं संपूर्ण रजिस्ट्रेशन करून तुमची संपूर्ण काउन्सिलिंग करून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत सर्व बॅकअप आम्ही देऊ शकतो। मॉपअप राऊंड नंतरचा 2 राऊंडसाठी स्पेशल मॉपअप राऊंड त्याचबरोबर इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे। ही सर्व प्रोसेस जवळजवळ 10 ते 15 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे। 18 फेब्रुवारी 2023 अगोदर संपूर्ण पॅकअप होणार आहे, त्यानंतर ॲडमिशन होण्याची संधी यावर्षीसाठी उपलब्ध होणार नाही। तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन BMS साठी घ्यायचं आहे आणि मध्य प्रदेशमध्ये जाण्याची इच्छा आहे आणि बजेट लिमिटेड आहे, 9,00,000 पासून 13,00,000 आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती त्याचबरोबर आमच्या थंबनेलवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। आम्ही तुमची काउन्सिलिंग प्रोसेस रजिस्ट्रेशन करून कॉलेजपर्यंत पोहोचेपर्यंत सर्व बॅकअप देऊ आणि 100% ॲडमिशन करून देण्याचा जो कन्सेप्ट आहे आम्ही तुमचा सक्सेस करण्यासाठी मदत करत आहोत। आत्तापर्यंत जवळपास 27 पेक्षा जास्त ॲडमिशन्स आम्ही केलेले आहेत। ह्या स्पॉट राऊंडमध्ये आणि स्पेशल मॉपअप राऊंडसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता वेळ घालवणारी नाही आहे, अगदी फास्ट तुम्ही संपर्क करून आमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये या। आम्ही तुम्हाला 100% 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला कॉलेजवर पोहोचवण्याची जी काही जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडतो। या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्र राज्याशेजारील कमी मार्क्समध्ये आणि कमी फीजमध्ये BMS करण्याची संधी उपलब्ध आहे, यासाठी सर्व विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपण आवाहन करतो। ज्या विद्यार्थ्यांचा संपर्क आमच्याशी होईल त्यांचं रजिस्ट्रेशन करून कॉलेजवरती पाठवू, 100% पाठवण्याचा प्रयत्न आम्ही करू। जवळपास ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आलेली आहे,
10-15 दिवस 2-5-10 दिवसानंतर परत संपर्क केला तर कदाचित ॲडमिशन होण्याची शक्यता बहुतेक नाही आहे। तर या निमित्तानं हाच महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर आणला होता। हा व्हिडिओ आवडला तर मध्य प्रदेश मधील BMS साठी ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे रजिस्ट्रेशन करायचे किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा ॲडमिशन करून घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या कोणत्याही दोन्ही नंबरपैकी एका नंबरवरती व्हॉट्सॲपवरती BMS ॲडमिशन इन MP किंवा मध्य प्रदेश असं लिहून पाठवा। आम्ही तुम्हाला 100% ॲडमिशन करून देण्यासाठी हेल्प करू। एवढंच या निमित्तानं सांगत आहे। कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। मध्य प्रदेशमध्ये BMS ची मात्र ही शेवटची अंतिम टप्प्यातली संधी उपलब्ध आहे। त्या ठिकाणी भरपूर सारे आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत, त्या सर्वांच्या बरोबर आपल्याला BMS करू शकतात आणि टॉप क्वालिटीचे कॉलेजेस, इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्पिटल असणाऱ्या कॉलेजेसमध्ये तुमचं ॲडमिशन आम्ही करून देऊ। एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।